शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। शहर में कोरोना का प्रकोप बढ़ते जा रहा है। कोरोना अब अपने नए स्थान स्थापित कर रहा है। कुछ ही दिन पहले हावड़ापेट परिसर में कोरोना पॉजिटिव मिला था। इसके बाद प्रशासन ने उसके परिवार के साथ ही संक्रमण में आए लोगों को क्वारंटाइन किया था। इन परिवार के लोग पॉजिटिव आए थे और अब शुक्रवार को उसके घर में काम करने वाली बाई के पति और बच्चे की कोरोना टेस्ट पॉजिटिव आई है। टेस्ट पॉजिटिव आते ही प्रशासन की ओर से दक्षिण नागपुर के वसंत नगर में उनके निवास स्थान का परिसर सील कर दिया गया है। नागपुर शहरामध्ये कोरोनाचा प्रकोप हा वाढता दिसतो आहे। नागपूरची कोरोनाची संख्या आता 500 पार होऊन गेलेली आहे। काही दिवसाआधी हावरापेटमध्ये कोरोना पॉझिटिव्ह सापडला होता, त्यानंतर त्याच्याच परिवारातला एक परत पॉझिटिव्ह सापडलेला होता। आता आपण सध्या वसंत नगर परिसरात आहो। दक्षिण नागपुरातल्या अजनी पोलीस स्टेशनमधलं हे क्षेत्र येतं। इथून मी आपल्या कॅमेरामॅनना सांगतो की हे दाखवा, ही जी समोर पोलिसांची वगैरे व्हॅन उभी आहे, तिथे आज 2 कोरोना पॉझिटिव्ह सापडलेले आहेत। यांचा संपर्क घेऊन त्यांचा लिंकअप आहे तो हावरापेटची नाही, कारण की हे दोन एक व्यक्ती आणि त्याचा मुलगा पॉझिटिव्ह सापडला आहे। यांची जी पत्नी होती ही हावरापेटमध्ये जो पॉझिटिव्ह व्यक्ती आला त्याच्याकडे कामाने भांडे घासण्याचं वगैरे काम करत होती। जेव्हा तो पॉझिटिव्ह आला तेव्हा या तिघांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं। त्यानंतर यांची टेस्ट घेण्यात आली होती, त्या दोघांची टेस्ट ही पॉझिटिव्ह आलेली आहे। पण ही जी महिला आहे ती तिथे काम करत होती, तिची रिपोर्ट अजून येणे बाकी आहे। कॅमेरा पर्सन वीरेंद्र घोगराकडेसह अभिषेक पानसी, इनबीसीएन न्यूज, नागपूर।